उद्याचे सगळे कार्यक्रम झाले, त्याच्यानंतर सार्वजनिक काही जाहीर सभा एकत्रित या घ्याव्यात आणि त्याच्यासाठी सुद्धा एक कमिटी आज या ठिकाणी केलेली आहे. मी संपूर्ण मिटिंगला हजर असलो नाही, तर इथं कार्यक्रम होता, पण मी हजर असेपर्यंत ज्या गोष्टी घडल्या त्या एवढ्या आहेत. पण मला आनंद एका गोष्टीचा आहे की आज या देशाला पर्याय देण्यासाठी विविध राजकीय पक्ष हे आजच्या सत्ताधारी पक्षाच्या धोरणाशी ज्यांची भूमिका समर्थीची नाही असे सगळे एकत्र येत आहेत आणि एकत्रित लोकांना पर्याय देतात. ही जमिनीची बाजू काही नाराजी नाही, त्याच्या संयोजकाची जबाबदारी नितीश कुमारांनी घ्यावी असं सगळ्यांनी सुचलं. पण साधारणतः त्यांचं मत असं पाहिलं की जे प्रमुख असतील त्यांनी त्यांची लहानशी सेव करावी, संयोजकाची काही गरज नाही. विजय वडेट्टीवारांनी म्हटलं की भंडारा गोंदियाच्या जागेबाबत असं तुम्ही इतक्या जागेचं हा आज जो आम्ही राष्ट्रीय पातळीवर चर्चा झाल्या त्याच्यात कुठल्याही एका जागेची चर्चा नाही. पंतप्रधान पदासाठी कुठला स्पेसिफिक चेहरा घेऊन तुम्ही एनडीए आघाडी इलेक्शन मध्ये उतरणार असं आहे की आम्हाला या ठिकाणी कुणाचं खोजे करावं आणि त्याच्या नावाने मतं वागायचं असं आता वाटत. आम्हाला ही खात्री आहे की उद्याच्या निवडणुका झाल्याच्या नंतर बहुमत मिळाल्यावर आम्ही निश्चित होणार देशाला पर्याय देऊ शकतो. आता तुम्हाला 1977 उदाहरण सांगतो. 1977 साली लोकांनी निवडणुका लढवल्या, निवडणूक झाल्यावर त्यांच्या पक्षाची निवड झाली आणि त्याच्यानंतर मोरारजी भाई देसाईंची निवड झाली. निवडणुकीला जाताना मोरारजी भाईंना फोजे केले नव्हतं त्यावेळेला. अनिल वाणी यांच्या संदर्भात ज्या लोकांच्या भावना होत्या त्या लक्षात घेऊन मतं मागितली होती आणि त्यामुळे कुणाचं तरी फोजे करावं केला द्यावा यात काय याची काय आवश्यकता नाही. शेतकरी मेळावा झाला आणि या शेतकऱ्यांना सगळ्यांना काल खूप मोठी अपेक्षा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येऊन गेले, त्यांनी एका मंदिरात स्वच्छता केली, परंतु शेतकऱ्यांच्या अनुषंगाने काहीतरी घडेल ते काहीतरी घोषणा करतील अशी अपेक्षा होती. सगळा अपेक्षा भंग झाला नाही. साहजी असं आहे की सगळ्या देशाच्या शेती अर्थव्यवस्थेच्या संबंधीची आत्ताच्या सरकारचं धोरण हे शेतकरी विरोधी आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा नव्हत्या. कांदा उत्पादकांना वाटत होतं की आपला प्रश्न सोडवतील, पण त्या प्रश्नाकडे काही त्यांना लक्ष द्यायचं असं दिसत नाही. ठीक आहे, ते आले देशाचा प्रधानमंत्री राज्यात येतो म्हणून त्या इन्स्टिट्युशनचा एक जो सन्मान ठेवायचा असतो तो सन्मान ठेवण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली. पण त्यांनी मात्र लोकांच्या भावनेचा आदर त्या ठिकाणी केला असं दिसत. उद्धव ठाकरे म्हटले की शिंदे कुटुंबाला उमेदवारी देऊन चूक केली. उद्धव ठाकरे म्हटले की शिंदे कुटुंबाला उमेदवारी देऊन त्यांना विचारा. शंकराचार्य जे आहेत त्यांनी राम मंदिराच्या उद्घाटनाला यालाच नकार दिलेला आहे, काम अर्धवट असल्याचं. आमच्यात सुद्धा अनेक लोक असे आहेत. आता काँग्रेसवर टीका केली जाते की काँग्रेस जात नाही. काँग्रेस जात नाही असं नाही, काँग्रेसचं मत आहे की ते सगळं मंदिर पूर्ण करा, अर्धवट कामाला येऊ नका. आणि इथं तुम्ही मंदिर पूर्ण होण्याच्या पूर्वी लोकसभेच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून हे उद्योग आहेत, हे राजकीय हेतून आहेत आणि त्यामुळे लोकांना त्या संबंधीची नाराजी आहे. कुणाचाही मंदिराला विरोध नाही. मी तुम्हाला स्वच्छ मनाचं सांगितलं की कॅन्डिडेट आणि याची चर्चा आम्ही केलेली नाही आणि जागांच्या वाटपाची चर्चा करणार आहोत. काही प्रमाणात वाहन असतात ती झाली, पण त्याचा अंतिम निर्णय नाही. ते होईल त्यावेळी तुम्हाला सांगितलं जाईल.